मनोज रांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्या अशी मागणी केली जाते. रांगेंविरुद्ध कोणी कट कारस्थान करण्याचा प्रकार करू नये यासाठी त्यांना सुरक्षा द्या अशी मागणी केली जाते. रांगेंच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र जागेवर राहणार नाही असा इशारा अंतरवाली सराठीच्या ग्रामस्थांनी दिलाय. ड्रोनद्वारे टेहळणीचे प्रकार 26 जून पासून सुरू असल्याचा आरोप केला जातो आणि त्या पार्श्वभूमीवर मनोज रांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्या अशी मागणी अंतरवाली सराठीमधील ग्रामस्थ करत आहेत. रात्रीच आम्ही मनोजदादासोबत काल सकाळपासून त्यांच्यासोबत होतो. सर्व सहकारी अंतरवाली सराठीतील सरपंच आणि सर्व सहकारी आम्ही काही पत्रकार मंडळी होती. रात्री आम्ही खुल्ल्या हवाला सरपंचाच्या शेतामधील टेरेसवर बसलो असताना हा प्रकार मनोजदादाच्या पहिलं लक्षात आला. आम्ही त्यांना पहिलं म्हटलो की चला ठीक आहे चालत असते, पण नंतर गांभीर्य त्याचं लक्षात आलं आणि सर्व जागरूक झालो, अलर्ट झालो आणि हा प्रकार थोडा विचित्र वाटला. तर माझं एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्रातील मराठ्यांच्या गळ्यातील ताईत मनोजदादा झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्याशी छेडछाड करण्याचं किंवा त्यांचा कुठलाही कटकारस्थान करण्याचा प्रकार कोणी करू नये आणि हा सरकारलाही महागात पडेल. सरकारनं त्यांच्या सुरक्षेची वाढ करावी. वरती काय चमकतंय तर अगोदर आम्हाला वाटलं की एक ते आपल्या कारखान्यावरची एक इंडिकेटर चिमणीवरती लावलं जातं ते, तर ते म्हणे ते नाही आहे, तुम्ही व्यवस्थित पहा आणि जा. त्यावेळेस पाहिलं तर ज्या माझं जे फार्म हाऊस आहे याच्यावरती 4 सेटनी ड्रोन होते आणि गावामध्ये पण 2 ड्रोन होते. एपीआय साहेबांना फोनवरतीच कंप्लेंट केली होती, व साहेब असं असं आहे, साहेबांनी गाडी आणि तपासासाठी माणसं पण पाठवून दिले होते आणि रात्री पण त्यांना माहिती दिल्यात. नंतर रात्री पण तपास करून रात्रभर दोन्ही गावामध्ये पण आणि इथं पण गाडी त्यांनी ठेवली होती. जो कोणी असेल त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.